पंकजा मुंडे म्हणाल्या ताईला चष्मा लागला जवळचं कमी दिसत होतं चंद्रकांत दादा म्हणतात चुकीचा अर्थ काढता दुर्दैवाने त्याचं नुकसान होतंय संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माहितीला संपूर्ण पहा भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिलेली आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी चष्मा लागल्याचा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना आला आहे त्यावर आता भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली पंकजाताईंचं दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी होते त्या हसल्या तरी बातमी होते कधी गंभीर झाल्या की बातमी होते त्यामुळे त्यांचं दुर्दैव की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो त्यामुळे तुम्ही त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत आहे असं चंद्रकांत पाटील हे अमरावतीत बोलत होते पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या आपल्याला जवळचा चष्मा लागलाय असं पंकजा मुंडेंनी गाणं गात सांगितलं होतं आता जवळचं सगळं असेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या आमच्या पप्पांनी गणपती आणला ह्या गाण्याच्या चालीवर ताईला चष्मा लागला असं म्हटलं होतं लांबचा चष्मा नाही बरं का जवळचा चष्मा आहे जवळचं कमी दिसत होतं वाटतं ते आता स्पष्ट दिसायला लागेल छोटा नंबर आहे दूरचं कधीही चांगलं दिसत होतं आताही चांगलं दिसत असं पंकजा मुंडे म्हणाल्या चंद्रकांत पाटील काय म्हणाले चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले पंकजा मुंडे शिंकल्या तरी बातमी होते मीडियातून चुकीचा अर्थ काढला जातो आणि त्याचं नुकसानही होतं संजय राऊतांना सिरियस घेत नाही दरम्यान यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला संजय राऊत यांना त्यांच्या पक्षात कोणीही सिरियस घेत नाही राज्यातही कोणी सिरियस घेत नाही केवळ तुम्ही रोज भरपूर दाखवता म्हणून रोज उत्साहाने बोलण्याचं धाडस ते करतात असं चंद्रकांत पाटील म्हणाले मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळेल जायकवाडी धरणातील पाण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री, मंत्री यांनी कालच सांगितले की मराठवाड्याला त्यांच्या हक्काचं पाणी मिळेल बागासवर्ग आयोग हे स्वायत्त आहे मुख्यमंत्रीही त्यांना सूचना देऊ शकत नाहीत घटनेअंतर्गत तरतूद असलेला तो आयोग आहे त्यामुळे त्यावर मी टिप्पणी करणं योग्य नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले अशी ही संपूर्ण माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या माहिती बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माहितीला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद